नमस्कार, मी रितिका श्रोत्री. माझा डार्लिंग हा सिनेमा रिलीज होणार आहे 10 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये. पण त्याआधी आज मी आपल्या सगळ्या राजश्री मराठीच्या सुंदर प्रेक्षकांसाठी सांगणार आहे व्हॉट्स इन माय बॅग. सो ही माझी गो टू बॅग आहे आणि ही पर्स मला माझ्या बाबांनी गिफ्ट केली होती माझ्या बर्थडेला. आणि ही बॅग मी सगळीकडे कॅरी करते, सगळीकडे ही माझ्या बरोबर असते. तर यामध्ये सगळ्यात माझी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा फोन, कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे फोन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर माझ्याकडे एअरपॉड्स आहेत, कारण मला गाणी ऐकायला खूप आवडतं आणि मी कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये असताना किंवा थोडा जरी फ्री टाईम मिळाला तरीसुद्धा मी नेहमी गाणी ऐकत बसते. त्यानंतर काही चॉकलेटची रॅपर्स आहेत जी मी काल खाल्ली होती, पण मी बाहेर न टाकता माझ्या पर्समध्ये टाकलेली आहेत रॅपर्स, त्याच्यामुळे ते तुम्हीसुद्धा फॉलो करा. त्यानंतर माझ्याकडे अत्तर आहे जे मला खूप आवडतं. माझ्याकडे खूप सारी अत्तरं आणि परफ्युम्स वगैरे आहेत, त्याच्यामुळे मला स्मेल खूप आवडतं. माझ्याकडे काही गोळ्या आहेत, सर्दी, खोकला, घसा दुखायला लागला काही झालं तरी या आयुर्वेदिक गोळ्या आहेत, त्या मी घेते. नंतर पेन आहे मला कधी काही लिहायचं असेल वगैरे तर. त्यानंतर सेफ्टी पिन्स आहेत काही काही आणि हेअर पिन्स वगैरे आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे मुलींना कुठेही काही या गोष्टी लागू शकतात, त्याच्यामुळे ह्या काही पिन्ससुद्धा ठेवते मी नेहमी माझ्याबरोबर. त्यानंतर आत्ता फक्त 10 रुपये आहेत माझ्याकडे, कारण सध्या मी फक्त गुगल पे वापरते, कॅश वापरत नाही कोविडच्या काळात. 10 रुपये आहेत माझ्याकडे, बाकी एक आतला कप्पा म्हणे त्यात काहीच नाही आहे, डन. एवढ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे. माझ्याकडे एरवी सॅनिटायझर पण असतो, पण आत्ता तो माझ्या आईच्या बॅगमध्ये आहे, पण मी सॅनिटायझरसुद्धा नेहमी कॅरी करते. मी जनरली स्लिंग बॅग्सच वापरते, कारण त्या अशा सोप्या असतात, कुठेही कॅरी करू शकतो. पण जर कुठे मोठ्या ट्रिपला जायचं असेल किंवा ट्रेकला वगैरे जायचं असेल तर मग अर्थात बॅकपॅक. नाही, मी फार असं मॅचिंग वगैरे काही करत बसत नाही, मी त्या बाबतीत थोडीशी आळशी आहे, त्यामुळे मी अशीच बॅग घेते जी सगळ्या आउटफिट्सवरती जाऊ शकेल. पण असं मला कुठे इंटरव्ह्यूजना किंवा शोजना वगैरे जायचं असेल तर मग मला ते डिझायनर्स वगैरे देतात स्पेशल बॅग्स, पण त्या माझ्या नसतात, त्या मला त्यांना परत द्याव्या लागतात, ज्याचं मला खूप वाईट वाटतं. माझ्याकडे एक फास्ट ट्रॅकची बॅग आहे जी मला माझ्या भावानी दिली होती राखी पौर्णिमेला, आम्ही खूप लहान असताना, आणि तेव्हा अर्थात माझ्या भावाकडे काही पैसे वगैरे असं काही आम्ही कमवायचो नाही, खूप लहान होतो. तर त्यांनी त्याच्या पॉकेट मनीमधून सगळं असं सेव्ह करून वगैरे पैसे त्यांनी ती बॅग माझ्यासाठी घेतली होती, आणि ती बॅग अजूनही आहे माझ्याकडे. ती थोडीशी खराब पण झाली, आता मी ती वापरत नाही, पण ती ठेवली आहे घरी. बापरे, खूप छान प्रश्न आहे. एक तर माझी आई, कारण माझी आई तसं बघायला गेलं तर नेहमीच माझ्याबरोबर असते. त्यानंतर आता सध्या तरी आमचं डार्लिंगचं प्रमोशन सुरू आहे, त्यामुळे समीर दादा जो आमचा डिरेक्टर आहे, आणि त्याबरोबर 4 लोकांना घेऊन फिरू शकतो. हां, त्यानंतर प्रथमेश आणि निखिल, कारण आम्ही सगळीकडे प्रमोशनसाठी फिरतो आहोत सध्या, त्यामुळे ते बॅगेत असलेले बरे. मला आईबाबांना बॅग गिफ्ट करायला आवडेल, कारण म्हणजे मी अशा खूप छान छान बॅग्स वगैरे वापरते, पण ते एकदम त्यांना काय फार हाऊस पण नाही आणि ते फार खर्च वगैरे पण करत नाहीत बॅग सर. म्हणजे त्यांना वाटतं बॅग काय साधी गोष्ट आहे, याच्यावरती खर्च कशाला करायचा असं वाटतं त्यांना, त्यामुळे मला त्यांना अशी छान भारीतली बॅग गिफ्ट करायला आवडेल. तर ह्या सगळ्या माझ्या बेसिक गोष्टी होत्या ज्या माझ्या बॅगमध्ये नेहमी असतात. तुम्हीसुद्धा सांगा तुमच्या बॅगमध्ये काय काय गोष्टी असतात, कुठली एखादी स्पेशल गोष्ट वगैरे असेल तर तीसुद्धा नक्की सांगा खाली कमेंट्समध्ये. आणि त्याचबरोबर आमचा सिनेमा डार्लिंग रिलीज होणार आहे 10 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये, तो नक्की पहा.